कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। एक्सक्यूज मी। येस हाय। हा ऍड्रेस सांगू शकाल का प्लीज? अण्णांचे मित्र आहेत, ते आज आमच्या घरी येत आहेत। ऍक्च्युली त्यांचा मुलगा मला बघायला येतोय। मला वाटलं माझे पेरेंट्स माझ्या आधी पोहोचतील, पण मीच त्यांच्या आधी जातो। हाच पत्ता आहे का? दिया तुम्ही एक काम करा, इथे पुढे ना एक सर्कल लागेल, तिथून लेफ्ट घ्या आणि तिथे कोणालाही विचारा, कोणी सांगेल आपण। ओके थँक्स। अर्चना ताई या ना, तुम्हाला घर दाखवते। या। त्या चंद्रपूरच्या घटनेविषयी काही कळलं का? नाही रे, खूप दिवसात टीव्ही सुद्धा बघितला नाही, काय करणार। बातम्यात बघू एक मिनिट। नागपूर 42.3 डिग्री, चंद्रपूर 43.5 डिग्री आणि वर्धा 42.9 डिग्री आणि आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान अकोला 45.9 डिग्री। तर हे होतं विदर्भातलं तापमान, पण नागपूरचं तापमान वाढवेल 36 गुणी जोडी। तर हीच ब्रेकिंग न्यूज लवकरात लवकर आम्ही घेऊन येतोय। हा दिग्विजयचा फोन। हॅलो, अरे कुठे आहेस तू? हा हॅलो डॅड, पोचलात का तुम्ही? अरे केव्हाच पोचलो, पण तू कुठे आहेस? कळत नाहीये डॅड, मी 10 मिनिटं झाले इथेच गोल 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 फिरतोय। पत्ता सापडत नाही का? इकडे इकडे माझ्याकडे। एक मिनिट, अण्णा अण्णा बोलतायत, घ्या। एवढी सवय झाली ना अमेरिकेची, इकडे नुसता राम भरोसे कारभार आहे बघा। हा नमस्कार नमस्कार, बोला दिग्विजय, कुठे आता कुठे आहात पुढे तुम्ही? नक्की माहित नाहीये मला, पण 10 मिनिटं झाले मी इथेच फिरतोय। बर बर, थांबा थांबा तिथेच, मी बाहेर येऊन थांबतो। तुम्ही जवळपास एखादं दुकान किंवा बँक वगैरे काही? फडके चौक म्हणून दिलंय। अरे मग अगदी जवळ आहात तुम्ही, एक काम करा, तिकडे कोणालाही विचारा, डॉक्टर आशिष तुंपलवारांचं घर विचारा, कोणी सांगेल तुम्हाला। या या तुम्ही, मी बाहेरच थांबतो। हो हो ठीक आहे। ओके वेदा, अरे तुम्ही इकडे कसे काय? ते मी माझं एक काम होतं इथे। बर झालं का काम? हो झालं, मी आता निघतोच आहे। अरे असू कस, निघताय कुठे? इतकं घराजवळ आलात आणि निघताय कुठे? आणि मी बरं जाऊ देईन तुम्हाला, आज खूप चांगल्या दिवशी आलात तू। अमूल्याला बघायला पाहुणे आले, मुलगा पण येतच असेल आता। चला या या। नाही नको। अरे चला या 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 या। अरे हा दिग्विजय नाहीये? अरे हो हो माहिती आहे मला, हे दिग्विजय कसे असतील? त्यांना पत्ता सापडत नव्हता, पण सापडेल सांगितलंय। हे वेदांत वानखेडे फार मोठे बिझनेसमॅन आहेत, आमची अमूल्या त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करते। एवढ्या घाई घाईने कुठे निघालात? घरातून बाहेर जाणाऱ्या माणसाला टोकायचं नसतं एवढं साधं कळत नाही तुम्हाला? अहो काही बिनसलंय का? नाही मगाशी पण फोनवर तुम्ही एकदम तावातावाने बोलत होतात, काय झालंय? हे बघा काळजी वाटते म्हणून विचारते, बाकी काही नाही। बिनसलं तर आहेच, पण सांगणार कोणाला? आपलेच दात आणि आपलेच ओठ सारे का? कुठे निघालीस? मैत्रिणीकडे चालली। का?
अजून काही उपद्रव करायचे बाकी आहेत वाटतं? हेच असं सतत रागवत राहताना मला, म्हणून जाते मी मैत्रिणींकडे. तू आणि तुझ्या त्या मैत्रिणी, काय नाव काय त्या मैत्रिणीचं जी परस्पर माझं नाव वापरून कॉलेजमध्ये उद्योग करत असते? तुला काय वाटलं माझ्यापर्यंत बातम्या पोहोचणार नाही? अजिबात तिच्याकडे जायचं नाही. घराबाहेर पाऊल जरी ठेवलंस ना तर याद राख, कुणासमोर कसं बोलायचं कसं वागायचं याची काही शिस्तच राहिलेली नाहीये तुला. काय गरज होती सुनबाईंसमोर तोंड उघडायची? तरी मी दोनदा इशारा केला होता, पण नाही. तुला काय सार्थकचं लग्न मोडायचंच आहे का? तुम्ही लक्ष द्या हिच्यावर, माझ्या परवानगी शिवाय ही जर घराबाहेर गेली तर याद राखा. तुम्ही काय आता मला नजर काय देत ठेवणार आहात? तशी वेळ येऊ देऊ नकोस माझ्यावर, समजलं? आजपासून घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. ऐकू नाही आलं? वयात आलेल्या मुलीवर हात उचलायला संकोच वाटतो आम्हाला, म्हणून तुझ्या जागी जर आत्ता सार्थक असता ना तर तंगडं तोडून ठेवलं असतं मी त्याच. हा हो, जाऊ दे तिला, नाहीतरी घरात बसून काय करणार ती? बाहेर जाऊन नवीन भानगड उभी करण्यापेक्षा घरात राहिलेलीच बरी. आणि हिने जो आधी गोंधळ घालून ठेवलाय ना तोच निस्तराला चाललोय. बॅग आणा. बघतेस हे खर तर तुझ्यासाठी खर्च व्हायला हवे होते. नाही, आत्ता हे खर्च तुझ्यासाठीच होत आहेत, पण वेगळ्या कारणाने. हिचं नाव जर समोर आलं ना तर अपोजिशन वाले हात धुवून मागे लागतील माझ्या. घराबाहेर जायचं नाही म्हणजे नाही, मुकाट्याने घरात बसायचं. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.